पनवेल महापालिका हद्दीतील गणेशोत्सव मंडळांना यंदा विविध परवानग्यांकरिता शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज पडणार नाही. या सर्व परवानग्या ऑनलाईन मिळणार आहेत, त्याकरिता पनवेल महापालिका प्रशासनाने पोर्टल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या पोर्टलमुळे गणेश मंडळाचे काम सहज आणि सोपे होणार आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील गणेश मंडळांना यंदा विविध परवानग्यांसाठी महापालिका कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. महापालिका प्रशासन ऑनलाईन परवानग्या देण्यासाठी पोर्टल तयार करीत आहे, त्यामुळे विविध परवानग्याचे काम पेपरलेस होणार आहे. पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर आणि तळोजा परिसरात खासगी गणपतींबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या मोठी आहे. मंडळाच्या वतीने मंडप, पंडाल टाकण्याबरोबरच डेकोरेशन, देखावे उभारले जातात. याकरिता स्थानिक स्वराज्य संस्था, महावितरण, स्थानिक पोलीस, वाहतूक विभागाची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी संबंधित कार्यालयांमध्ये खेटे मारावे लागतात. अनेकदा मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अडवणूक सुद्धा केली जाते, तसेच ना हरकत देण्यासाठी विलंब लावला जातो. या सर्व गोष्टींचा विचार करून महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी या सर्व परवानग्या एकाच वेळी एकाच ठिकाणी मिळाव्यात अशी सूचना सर्व शासकीय यंत्रणांना दिल्या आहेत. त्याचबरोबर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना हेलपाटे मारायला लागू नये याकरिता परवानगी देण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता खास पोर्टल तयार करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महापालिकेत आढावा बैठक झाली. यावेळी पोलीस, सिडको, महसूल, महापालिका, वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करू नका अशी सूचना आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी मंडळांच्या प्रतिनिधींना दिली.